रेशन दुकानात विकपी फॉर्टिफायड तांदळा वेल्यान सभाघरांत बरोच वाद जालो. फॉर्टिफायड तांदूळ भलायके खातीर हानिकारक आसा देखून गोंयांत तयार जावपी उकड्या तांदळांक प्राधान्य दिवचें म्हणून आमदार कार्लोस फेरेरान मागणी केली. फॉर्टिफायड तांदूळ कोणें वापरचे हे विशीं रेशन दुकानांनी जागृताय करतले अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. मोर्जेच्या सत्पुरुष देवाची फंडपेटी शुक्रारा फांतोडेर चोरांनी फोडली. फंडपेटयेंत फक्त 1,000 रुपया दवरून बाकीचे 1,000 रुपया फारायले. ह्या घडणुकेचो पुलिसांनी पंचनामो करून फुडलो तपास चालू आसा. कुडचणेच्या सातेरी देवाच्या प्रवेशदारार आशिल्ल्या शिमिटाच्या मुर्तींची अनवळख्यांनी मोडतोड केल्या. शुक्रारा फांतोडेर ही घडणूक घडली. ह्या घडणुकेक लागून कुडचड्यार तणावाचे वातावरण निर्माण जाला. कुडचडेचे पुलीस ह्या घडणुकेचो फुडलो तपास करतात. मोर्जे दर्यादेगीर 50 ऑलिव्ह रिडले कासवांनी वट्ट 5,000 परस चड तांतयां घेतली. जानेवारी ते फेब्रुवारी ह्या 1.5 महिन्यांत ऑलिव्ह रिडले कासव दर्यादेगीर येवन तांतयां घालतात. केरी 2, आश्वे 2, मांद्रे 2 आनी मोर्जे दर्यादेगीर 42 मेळून वट्ट 50 ऑलिव्ह रिडले कासवांनी तांतयां घेतली. कासवांच्या तांतयांक 24 वरां सुरक्षा आसा. दिवचल येरादारी पुलिसांची टिंटेड ग्लास विरोधी मोहीम सुरू. पुलीस निरीक्षक गौरेश मळीक हांच्या मार्गदर्शनाखाला ही कारवाय केली. विधानसभेत बुधवारा आमदार दिव्या राणे सहित हेर आमदारांनी टिंटेड ग्लास विरोधात कडक कारवाय करपाची मागणी मुख्यमंत्र्यांकडेन केली. उपरांत पुलिसांनी ताबडतोब टिंटेड ग्लास आशिल्ल्या गाडयांचेर कारवाय करपाक सुरवात केली.
दिवचलच्या बाजारात सत्रिय लावन बसपी विक्रेत्यांक व्यवसाय करपाक पालिकेन हरकत घेतल्या. रस्त्या कुशीक सत्रिय लावन व्यवसाय करतात ताका लागून येरादारीक आडमेळी येतात अशें केलें जाल्यार कारवाय करपाची शिटकावणी पालिकेन दिल्या. मात पालिकेच्या ह्या निर्णयाक विक्रेत्यांनी नाराजी उक्तायल्या. सार्वजनिक गणपती पुजता थंय बसले जाल्यार गिरायक येना म्हणून विक्रेते सांगतात. हांव मंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात केन्नाच नाशिल्लो. फक्त एका मुद्द्या खातीर दोगांय भितर गैरसमज जाल्ले ते आतां पयस जाल्यात. आमी सगळे कुटुंबाचो एक भाग अशें मांद्रेचो आमदार जिता आरोलकर हांणी सांगलें. कांय दिसां आदीं मंत्री विश्वजीत आनी आमदार जिता आरोलकरां मदीं मांद्रेच्या झोनिंग प्लॅनाक लागून वादावादी जाल्ल्यो. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी शुक्रारा दिवचल म्हालांतल्या अडवलपाल गांवांत भेट दिली. दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्येन राज्यपाल पिल्लई हांकां येवकार दिलो. धांवते स्कूटरीक गव्यान धडक मारिल्ल्यान स्कूटर चलोवपी मयेचो तरणाटो गंभीर जखमी जावन हॉस्पिटलांत उपचार घेता. स्कूटरीचेर फाटल्यान बशिल्ल्या ताच्या घरकांनीकूय किरकोळ जखम जाल्ली. हो अपघात संवसारीक पर्यटन स्थळ म्हणून नामना आशिल्ल्या मये तळ्या कडेन जाल्लो. जखमी तरणाट्याचें नांव शुभम मायणकर अशें आसा. केंद्र सरकारान आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नरसिंग राव हांकां सगळ्यांत उंचेलो नागरी भोवमान भारतरत्न दिवपाची घोषणा केल्या. तांचे वांगडा शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथनाकूय भारतरत्नाची घोषणा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हत्वाची घोषणा एक्सचेर ट्विट करून केली. मजगतीं बिहारचे आदले मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आनी देशाचे आदले उपप्रधानमंत्री एल के अडवाणी हांकां हो भोवमान दिवपाची घोषणा जाल्ली. अडवाणी सोडल्या तर या चारूय जणांक मरणा उपरांतचो हो भोवमान जावन आसा.
आदलो मंत्री प्रकाश वेळे भांगा सभापती रमेश तवडकना शेनवारा दनपारच्या 3:30 वरांचेर विधानसभेत हजर रावपाचो समन्स जारी केला. विधानसभा अधिवेशन सुरू असताना म्हजेर आरोप करून सभापती म्हणून म्हज्या विशेष अधिकारांचो अपमान केला, देखून तांकां विधानसभेत आपोवन जाप विचारतलो, अशें सभापती रमेश तवडकरांनी सांगले. शुक्राना परवरे कार्निवालाचो कर्टन रेजर झालो. 10 ते 13 फेब्रुवारी गोंयभर किंग मोमोचे राज्य सुरू जाता. खायात पियात मजा करात असो संदेश ह्या वेळार किंग मोमो हांणी दिलो. शापोरा न्हंयेत जावपी रेवेच्या दोंगराक लागून नुस्तेकारांक भरतेची वाट पळोवची पडटा असो प्रश्न शिवोलचे आमदार डिलायला लागू आनी विधानसभेत उप्रासलो. उपरांतच्या न्हंयेतल्यान रेंव काढल्या उपरांत परतून न्हंयेत उडोवची न्हंय जाल्यार कोणाकूय विकची अशें विधान मुख्यमंत्र्यांनी केलें. गोंयांत अपघातांचे सत्र चालूच आसा. पणजे कदंबा बस स्टँडाचेर जाल्ल्या अपघातांत बशीच्या टायरापोंदा चिड्डून एके बायलेक दुर्दैवी मरण आयलें. जाल्यार परवरी राष्ट्रीय म्हामार्गाचेर जाल्ल्या अपघातांत एका वेगान येवपी ट्रकांत दुचाकी गाडयेक धपको दिलो. धपको दिल्ल्यान दुचाकीच्या फाटल्या सिटार बशिल्ली बायल उसून ट्रकाच्या टायरापोंदा चिड्डून तिका आगताक मरण आयलें. तशेंच दुचाकी चलोवपी गंभीर जखमी आसा. ह्या अपघातांचो फुडलो तपास चालू आसा. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी लोकसनी अर्थसंकल्प सादर केल्ल्या खातीर तांचे अभिनंदन करपी थाराव शुक्रारा दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीच्या बसकेत संमत केलो. आश्वासन दिल्ल्या प्रमाण मुख्यमंत्र्यान गांवच्या उदरगती खातीर निधीचे वाटप केला. तशेंच जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे मानधनय वाढयला अशी माहिती दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीची अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकरांनी दिली.
मायनिंग लिस्टाच्या सुवातीतल्या देवळां घरां कुळागरां वगळना तो मेरेन दिवचलेन मायनिंग वेवसाय सुरू करचो न्ही अशी मागणी दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्टी हांणी केल्या. मायनिंग वेवसायिकांक थळावे लोकांचे कांयच पडिल्ले नासता, ते फक्त आपलो फायदो चिंततात असोय आरोप आमदार शेट्टी हांणी केला. लक्षवेधी सूचने वेळार हो विशय आमदार शेट्टी हांणी सभाघरांत मांडिल्लो. शुक्रारा लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचे सर्वसामान्यांचेर झाले परिणाम हाचेर आधारून श्वेतपत्रिकेचेर चर्चा झाली. आज भारतीय अर्थव्यवस्थेक नाजूक पाचातल्यान काढून पहिल्या पाचात हाडून पावयल्या उपरांत ही श्वेतपत्रिका मांडल्या असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगले. तरणे पिळगे खातीर हो विक्रम थारतलो, कारण तांकां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणा खाला केल्ले यत्न कशा पद्दतीन यश मेळटा ते कळपाक जाय. फोण्या वाडी तळावली मगरीची पूजा करपाची परंपरा आसा. शेकडो वर्सां सावन हुनीर चिचुंबी तशेंच हेर जनावरां पासत मगर शेताच्या पिकावळीचें रक्षण करता असो शेतकारांचो भावार्थ आसा. ऋतूत जावपी वेगवेगळ्या बदलांक लागून भलायकेची जतनाय घेवप म्हत्वाचें थारता. मात सणा सुदीक लेगीत आमी खुशालकायेन जाय जाय ते खातात, व्यायामाचेर भर दिनात, ताका लागून बदलत्या ऋतूत काळजाचो आतंक घेवपाची शक्यताय वाडटा. तेन्ना जांकां आदींच कॉलेस्ट्रॉल प्रेसावाचें आसा आनी सादूरतायेन स्वताची काळजी घेवची, व्यायाम करचो मात शरीराचेर चडूय ताण पडचो ना तेवूय पळोवचें. जमता ते परीन आपल्या भलायकेची जतनाय घेवन बदलत्या ऋतूत दुयेंसा पासून सगळ्यांनी सादूर रावचें. ऑफिसाच्या कामात जावपी धावपळीक लागून आमी जायते फावट जेवणाकडेन दुर्लक्ष करतात. ताचो दुष्परिणाम आमच्या भलायकेचेर जाता, जाका लागून कामाचेर लक्ष लागना. तेन्ना केळीं, ऍप्पल, किसमीस, तुळस, दाळींब खाल्ल्यार खुबशे फायदे जावं येतात. केळ्यांतल्यान म्हत्वाची जीवनसत्वां, प्रथिनां, कॅल्शियम मेळटा. केळीं खाल्ल्यार पोट हें भरताच, तेच प्रमाण कुडीक उर्जा लेगीत मेळपाक पावता. ऍप्पलां भितर एंटी ऑक्सिडंटांचे गूण भरपूर आसतात. दिसाक एक जरी ऍप्पल खाल्ले तर रोग प्रतिकार शक्त वाडटा. तेच प्रमाण तुळस लेगीत खूब फायदेशीर थारूं येता. चायेत वा उदकांत उकळून लेगीत तें उदक पिलें जाल्यार खूब बऱ्याक पडटा. रक्ताचो उणाव भरून काडपा खातीर दाळमांचें सेवन करप गरजेचें. जर कामाच्या व्यापाक लागून भलायके कडेन आडनदर मात कोणेच करची न्हय. We'll be right back.
फायनल झालं ऑडिओ क्लिप, हे राजकीय षडयंत्र असू शकता की ना याविषयी योगी तुमका वेळूत सांगतलो असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगले. फाटल्या काही दिवसां पहिली मंत्री गोविंद गावडेन आदिवासी कल्याण संचालकांक वाईट उतरां दिल्ल्याचो ऑडिओ व्हायरल झालो. हे विशी जेन्ना विधानसभा अधिवेशनाच्या चौथ्या दिसा विधानसभे भायर पत्रकारांनी मंत्री गावडेक विचारिल्ल्या प्रश्नांचेर जाप दितना ते उलयले. जांकां मायग्रेनाचो त्रास जाता तांकां गिमांत आनिकूय तकली दुखपाचो त्रास जाता. ह्या सगळ्या तापमानाक जापसालदार थाराव येता. शरिराक पुरक अशें उदक पिवपाकूय तितलेंच प्राधान्य दिवपाक जाय. ताका लागून मायग्रेनाचे त्रास कमी जावपाक मजत जाता. देखून मायग्रेनाच्या दुयेंतूय हवामानांत जावपी बदलांत आपली कुयदाद घेवपाक जाय. पंचायत सचिवांचे दाणी मारपाचे प्रकार वाढल्यात. त्यांची पंचायतीतली हजेरी तपासपा खातीर बायोमेट्रिक मशीन बसयतले असे आश्वासन पंचायत मंत्री माविन गुदिनोन विधानसभेत दिले. मगेचो आमदार प्रेमेंद्र शेटाने विशी विधानसभेत प्रश्न उप्राशिल्लो. तंत्रज्ञानाच्या विंगड विंगड प्रयोगाचो आम्ही सातत्यानं उपयोग करतात. घराघरांनी घाण जेवण साठवून दवरूंक आज आम्ही फ्रिजाचो वापर करपाक लागल्यात. फ्रिजांत भाजीपालो, फळां तसेच हेर पदार्थ बरी उरतात. मात फ्रिजांत दवरिल्लें खाण आमच्या आरोग्या खातीर कितले बरें आनी वायट ते जाणून घेवया. लसूण ही केन्नाच सोलिल्ली विकत घेवची न्हय, तशेंच ती फ्रिजांत दवरची न्हय. तशें करता आसत तर आतांच बंद करात, कारण हाका लागून कॅन्सर सारक्या रोगाचो धोको वाडयता. लसूण ही सदांच रूम टॅम्परेचराचेर दवरून वापरूंक जाय. तशेंच आलें लेगीत फ्रिजांत दवरून वापरलें तर तें विखारी जाता. तांदूळ लेगीत आमी केन्ना केन्नाय फ्रिजांत दवरतात. मात तज्ञांच्या सल्ल्या प्रमाण तांदूळ केन्नाच फ्रिजांत दवरपाक जायना. भाजयेंत वा हेर पदार्थांनी वापरिल्लो कांदो सुद्दां आमी फ्रिजांत दवरतात. फ्रिजांत दवरिल्लो कांदो भलायके खातीर हानिकारक थारूं येता. आयच्या काळांत चॅट जीपीटीच्या वापरांत वाड जावपाक लागल्या. मात तंत्रज्ञानाचे हे बदल घातक थारूं येतात, कारण चॅट जीपीटी जरी खूब फायदेशीर आसलो तरी ह्या माध्यमांतल्यान तुमची वैयक्तीक म्हायती चुरयेक वचना मो असो प्रश्न उप्रासता. जे लोक चॅट जीपीटी वापरतात तांच्या बाबतींत आतां डेटा गुप्ततेचो हुस्को वाडला. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण वैयक्तीक म्हायतीचो गैरवापर जावपाची शक्यताय परगटायल्या. देखून तंत्रज्ञानाच्या मळावयल्या ह्या नव्या प्रयोगाचो वापर करतना सादूरताय बाळगुची.